कोल्हापुरातील प्रयोधी फाउंडेशन आणि अश्वघोष आर्ट अँड कल्चर फाउंडेशनच्या वतीनं रिमझिम गिरे सावन ही गाण्यांची मैफिल शाहू स्मारक भवनमध्ये पार पडली. पावसाची एकाहून एक अवीट गोडीची गाणी सादर करत कलाकारांनी रसिकांची मनं जिंकली. या कार्यक्रमात जमा झालेला निधी निराधारांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला देण्यात आला. प्रयोधी फाउंडेशन आणि अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीनं रिमझिम गिरे सावन ही गाण्यांची मैफिल पार पडली. मैफिलीचा शुभारंभ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि प्रयोधी फाउंडेशनच्या अध्यक्षा योगिता कोडोलीकर, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे अध्यक्ष डॉ प्रवीण कोडोलीकर, अश्वमेघ फाउंडेशनचे अध्यक्ष कबीर नाईकनवरे, प्राध्यापक डॉ सरोज बिडकर, राज्य मंत्रालय गृह विभागाचे उपसचिव विजय पोवार यांच्या उपस्थितीत झाला. आम्रपाली कुरणे यांनी गायलेल्या ऋतू हिरवा या गाण्यानं कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर कबीर नाईकनवरे यांनी गायलेल्या रिमझिम गिरे सावन या गाण्यानं रसिकांची वाहवा मिळवली. त्यानंतर संग्राम पाटील, साई लकडे, प्रशांत शिराळे, रवींद्र इनामदार, सई लकडे यांनी एकाहून एक अवीट गोडीच्या गाण्यांचं सादरीकरण केलं. या कार्यक्रमाद्वारे जमा झालेला निधी समर्थ श्रावणी संस्थेला देण्यात आला. यावेळी संयोजक मीनल राजहंस, मंदार पाटील, ऋतुराज माने, अभिजित राऊत, बाळासाहेब भोसले, संपदा मुळेकर, किशोर घाटगे, अनिल लवेकर, रणजित माजगावकर, डॉ सत्यजित कोसंबी, मदन पवार, सागर बगाडे, विजय टिपुगडे, रमेश भोसले, डॉ समाधान बनसोडे, राजेंद्र बनसोडे यांच्यासह रसिक उपस्थित होते.